एसआयटी वाला वस्तुस्थिती माहिती नाही, पण शासनात अनेक वर्ष काम केलं होतं. मला एक वस्तुस्थिती माहिती आहे की सुरक्षा कुणाला द्यायची काय द्यायची या सांगून चर्चेचं जे होणं आहे ते कॅबिनेट असत नाही. कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. ही चर्चा करण्याच्यासाठी आणि निर्णय घेण्याची शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव, गृहसचिव, डीजी हॉल अशा सिनियर अधिकाऱ्यांची एक कौन्सिल असते आणि त्या कौन्सिलच्या मध्ये या संबंधीचे निर्णय किंवा शिफारस असतील त्या घेतल्या जातात. आजच सकाळी पूर्वीचे महाराष्ट्राचे गृहमंत्री श्रीयुत दिलीप वळसे पाटील यांच्याकडे माझी भेट झाल्यानंतर त्यांना मी विचारणा केली. त्यांनी मला स्वच्छ सांगितलं की शरद शिंदे साहेब यांना झेड सिक्युरिटी होती आहे आणि याशिवाय दर्शवीचं काम त्यांच्याकडे असल्यामुळं त्यासाठी ॲडिशनल कायमचा फोर्स हा त्यांना दिलेला होता. आणि त्यामुळं आता हे माझी गृहमंत्र्याच्याकडून मी ऐकलं, त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं त्याच्यात अधिक काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की मुख्यमंत्री घेतला, दिल्लीवरून आदेश आला आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अंतर्गत सचिव हा त्यांचा अंतर्गत सचिव.